हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय आज मी, आणि पाऊस काही थांबायचा नावच नाही गे। आता सकाळचं 11 वाजलं, सकाळूच चालून मसाजला त्यांची आल्यावर जेवल्या बिवल्या काय बाहेर जाऊ, बघू कसा सीन होतोय आजचा दिवस। धबधब्यांवर जावाचा विचार होता, न विचार हाय जाव बरं लवकरून, पण एक्स्ट्रीम पाऊस आहे, लय पाऊस आहे, थांबच नाही आमच्या अकरा। तुमच्या त्याशी पाऊस पडतंय का कमेंट करून सांगा। लई बेकार पाऊस पडतोय रे, न कंटिन्यू 3 दिवस असा पाऊस पडतोय। तिचं नाव हाय माही, माही ना, आता ती कम्फर्टेबल झाली आमच्यात असं तुम्हाला वाटेल, पण असं काही नाही। बाबा आज अचानक मारायला लागली म्हणा। बाबा डेंजर, रागावली वाटतं ती माझ्यावर, अशी नव्हती करत, आजूच करतोय। आज त्यांना घर बनवलंय मी, टेप लागली। तिला व्हिडिओ काढत असल्या वाटत, भीती वाटतय। जोला पण बसवलंय, त्यान जोडी जमली त्यांची। आता एन्जो एन्जो, तुम्हाला वाटत असेल आवरे दिवस ब्लॉग करणे आला आणि मी टकली वाहिली, त्याचं कारण आहे आजीच वारली मम्मीशी, मम्मी त्याच्यामुळे मी आवरे दिवस व्हिडिओ पण नाही केली, पण आता रेग्युलर व्हिडिओ येतील। भाई झोपलाय बघा कैसा, ती घाबरते रे कॅमेऱ्याला, घाबरते ती। येऊन घाबरे काय आपला एमजा मामा। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मस्त गेमिंग ऍप्लिकेशन बद्दल सांगणार आहे, त्याचं नाव आहे रमी सर्कल। हा एक सुरक्षित आणि सेफ गेमिंग ऍप्लिकेशन आहे, जिथे तुम्ही रमी खेळून पैसे जिंकू शकता। रमी सर्कल मध्ये 1 करोड पेक्षा जास्त ऍक्टिव्ह प्लेयर्स आहेत, जिथे तुम्ही रोग गेम खेळून पैसे जिंकू शकता। रमी सर्कल मध्ये इन्स्टंट विड्रॉवल हे वैशिष्ट्य आहे, म्हणजे तुम्ही जिंकलेले पैसे तुमच्या बँक खात्यात त्वरित आणि मोठ्या सहजतेने ट्रान्सफर करू शकता। रमी सर्कल मध्ये रमी खेळणं खूप सोपे आहे आणि ते माझ्या फोन मध्ये खूप स्मूथ चालते, तुम्ही स्क्रीन वर पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा आणि फर्स्ट डिपॉझिट वर 2000 पर्यंत बोनस मिळवा। मी पण रमी खेळा आणि जिंका रोख। या गेम मध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे आणि याची लस लागू शकते, कृपया स्वतःच्या जबाबदारीवर खेळा। मी निघलोय मसाज करायला, रेन कोविन कोड घालून स्कूटीवर चाललोय, ते छत्री घेऊन गेलं पोचलं पुरत जिम मध्ये आलोय। जया मी पहिले जिम करायचो, एकदम आधी जिम करायचो, स्टार्टिंगला पहिली जिम मीच लावलेली मी, आता त्याच मसाज आहे, मसाज करतो मस्त 2 दिवस जिम न डायरेक्ट मसाज। आज आजी झाली मसाज, आता मे फर्स्ट मी जातोय आणि लोळवतोय म्हणा, काही बेकार नाही, काही बेकार मी किकलेल। सो फायनली आता आमची मसाज कम्प्लीट झाली, आता घरा जातोय, फ्रेश बिश होतोय, जेवतोय, त्याच्यानंतर आम्हाला जावचं आहे जुडिओला जावचं आहे, न बघू पावसासाठी काय कपडे बिपडं बुटा बिटा काही जरासं घ्यावायला भेटलं, शॉपिंग नाही करायची, पण बघू काही चांगला इंटरेस्टिंग भेटला तर घेऊ, असं कंपल्सरी काही घ्यावं नाही। आता कसं वाटलं मसाज? लोलवलं दोघांना डायरेक्ट, मी तर लाही बेकार असं तुम्हाला वाटतं, पण असं काही नाही, बेकार लर होता, फक्त आवाज नका करत, आवाज काढतो नाही, मसाज करून हार्ड मसाज असता। फायनली गाईज आता 4 वाजलं, आम्ही चाललो बाहेर जुडिओला आणि टोपी विसरलो मी, टोपी दे टोपी, टोपी घालते रे जरा चिकना वाटते, टोपी घातल्यावर काही दिवसां ब्लॉक करते तर कैसा वाटते मला काही समजलं नाही। फायनली आता मी खारघरच्या जुडिओला आलो ना, बघू आहे काय आहे, बोलताना भारी असतं, कलंबुलीचे गेलतो तो बऱ्यापैकी होता ना, आता पावसासाठी काय आहे बघू यार, म्हणजे असा बजेटमध्ये शॉपिंग आहे तर तू आलेला का कधी तिकडे? नाही आला, मी इथं पहिल्यांदा आलोय, कलंबुलीला गेलो होतो, आता माझी शुद्ध आहे ना आवरीच असतं, त्याच्यानंतर आपण आतमध्ये जातो ना बघू काय काय बजेटमध्ये भेटते आपल्याला। फर्स्ट फ्लोअरला पोरींचा आहे बहुतेक ना, सेकंड फ्लोअरला पोरांचा, न कलंबुलीच्या 91 सगळ्यांचा, म्हणजे शिक्षण अलग अलग आहे।
199 ला टी शर्ट बरी आहे मई. पावसाळ्यासाठी पण शूज आहेत का? किती? हाय बऱ्यापैकी सस्ता आहे पण वेगळा वेगळा आहे सीन. क्वालिटी नाही वाटत, सस्त्यान जरा क्वालिटी कमी आहे. सस्त्यान क्वालिटी कमीच असतं ऑब्विसली, बट ओव्हर रेटेड आहेत. काही काहीच असं आवडलं नाही म्हणा. माझ्या बोलते येऊ नका परत, मजा नाही काय. काहीच नाही आवडला, कवीच नाही घेतला, नुसताच आलो. मला आवडला काही भेटल का असा टी शर्ट शर्ट काय काही मजाच नाही. मजा नाही. काल जो डिओशी आलो ना, मी मसाज केलेली तर एनर्जी नव्हती जराशी पण ब्लॉक करायची. तर आज दुसरा दिवस आहे ना, रात झाली. कधी वाजलं ना आता? सो हां, तुम्ही बघू शकता 9:07 झाली आणि याच्यावर पण पी सी मध्ये 9:10 दाखवतात. सो आज रातचे आज असा झोपायला येणार आहे अशी बहुतेक. सो मी विचार केला का ब्लॉग कंटिन्यू करते तर होता का, मी तो ब्लॉग नाही करणार म्हणजे आधी जो बघला तो अपलोड नाही करणार, पण अजून एक्स्ट्रा होत असेल तर करीन बरं. मस्त पाणी कमी झालाय ना, आम्ही जतीनला घ्यावायला आलो ना. तू पण पहिल्यांदा नाईट आउट करते पोरांच्या बरोबर, तर त्याला घ्यावायला आलो. उधर से घ्या, उधर से किधर हा आ जा ना फिर तू उधर. पहिले ना मी पहिले लय असा हप्त्यांची 2-3 असं करायचोच आमच्या घरावरती झोपायचो, पण आता लई महिन्यांशी समज आम्ही लई महिन्यांशी एखाद वर्षांशी वरती झोपणार आहोत ना, असं लई भारी वाटतं. पोरा असल्यावर एकत्र माझ्या घरतो रातभर तर झोपू नये सगळ्यांना माहितीच आहे, पण मजा येतं फुल. जतीन तुला कसं वाटतंय फर्स्ट टाईम? पाठवलंय का कसा विसा? पाऊस आहे ना फुल भरते हल्ली घर आलो ना मी, पण आजा एकटा गाडी बसलाय ना बोलते या लवकर बंद केली तरी गाडी बेकार पाऊस पडतोय. आम्हाला जावाच आहे बाहेर सीएनजी टाकायला. 11:28 आज फुल फिरू, लई दिवसात नाईट आउटताय. नाही तर मी दाला झोपतो असं तुम्हाला वाटतं, कुणा असं काही नाही. मी आज तुम्ही क्वेश्चन टाकलेला इन्स्टाला, त्याचं पण आन्सर द्यावं. गाडी बसल्यावर देत आहे. फुल हार्ड पाऊस पडत आहे गाईज, तरी आम्ही निघलो बाहेर रातचे. पहिला क्वेश्चन काय माहितीये का भाई? आता तू ब्लॉग मध्ये खराब आहे का नाही बोलत काहीशी नाही माहिती का? तू तवऱ्यापुरताच असत ट्रेंड काहीतरी, नुसता ते असत बोललो तर तुम्हाला वाटायला येईल म्हणून नाही बोलत. आधी झाला वेगळा क्वेश्चन बघू. आई तू इतका स्मार्ट का हेच बोलत? कोण बोलला स्मार्ट आहे मी? नेक्स्ट क्वेश्चन आहे काय आहे विसरलो. ती पोरी पटवल्यात लाईफ मध्ये सांगू का रे? अरे सांगला तर त्यांच्या लवरला रागेल म्हणून नाही सांग, असं तुम्हाला वाटेल पण असं काही नाही. आपण पोरी मना पट्टी पोरी का? तुम्हाला काय वाटते मना पोरी पटू शकता का बाबा? हसू नका, येड्याव काय असत नाही पटत नाही. रातभर फिरत फिरत काय आलो माहिती आहे मी, तुम्हाला आवाज येत असेल बॅरकांचा मस्त बॅरकात का किरकिरी येते. आता वाजलं रात्रीच 12:35 आम्ही असंच मिनी शिशोरला आलो वाशीला. खतरनाक वाटते काय या, तुम्हाला दाखवू नाही शकत, आम्हाला डोळ्यांशी दिसतंय त्या मोबाईलशी दिसत नाही. आम्ही आलो तर जरा नजारा घेतून, तुम्हाला नजारा नाही दिसणार आहे. कोण नाही असं एकदम शांतता, आवरा भारी वाटते का नाही क्रेजी. आहा आणि एकदम लाईट पाऊस पडतंय. बादशा आणि हा याच्याकडे बघत राहिलो ना लाईट अशी खतरनाक वाटते त्याच्या म्हणजे रिअल मध्ये लई भारी वाटते. आम्ही चौ बघताय अशी पाऊस पडते बारीक आणि विमान उडतोय हवेमध्ये, तुम्ही बघू शकता त्याची लाईट पडतोय विमानाची. अरे अरे पावसात विमान खतरनाक. आहा विमान आता डायरेक्ट करा काय? 1:24 झालीत ना. आता मी उलवण ओढला आहोत, काहीतरी खावायला बघतून लई प्रकार भूक लागली. मेडिकल लागलो ना खावायला बघतून. 24 मेडिकल काही टेन्शन नाही, काय घ्यायचं किंडर जॉय. सो गाईज आम्हाला कवीच खावायला नाही भेटत. काय भेटलंय? 2 केक भेटलं. हंगरी ग्रॅब स्निकर.
सो गाइज फाइनली घरी आलो. किती वाजले? रात्रीचे 1:50. आता काय सीन केलं माहिती आहे? आता की एफसी मागवलं आहे. मी लेस आणलं का होला काय लेस काही की एफसी रातचे स्विगीवर आजचे बरं अवेलेबल आहे की एबीएफसी. जति तुला कसा वाटतंय असं पहिल्यांदा? इंस्टाग्रामला मी टाकलेला क्वेश्चन आहे ना सर, ते करायचं बाकी आहेत आपल्याला. शूट कोणत्या कॅमेरा मध्ये करतोस प्रणयने विचारलाय. मी आयफोन मध्येच करतो, आयफोन 13 येतं सध्या. नाही एडिट पण त्यानंच करतो सगळा. अजून एक क्वेश्चन आहे. अरे क्वेश्चन नाही म्हणजे असा तो सांगतोय म्हणा एक प्रकारे. अरे भाई माझ्या क्रशला तू आवडतो, आता मी काय करू बोलतो. इतनी खुशी ना. अजून पाऊस काही थांबवत नाही आपला. पाऊस थांबासाठी काय करावं लागेल बघू. उद्या आम्हाला लोणावळा जायचंय दुपारचे, आज रात्रभर जागणार आहोत. सो गाईज तेजस गेमर झालेला आहे आणि सुरेख असा गेम खेळत आहे तो. आजचे मोहोल बनवलाय मी. काय वाटतंय तुला? आजा खतरनाक दिसतोय सर. आमची ऑर्डर अजून नाही आली. 1:30 मागवली, 1:30 2:30 वाजलं ना अजून ऑर्डर नाही आली. रातचे काय एक्सपेक्टेशन ठेवतो तुझी? सो आता तुम्ही बघू शकता रात्रीचं 2:37 ना आता ऑर्डर घेऊन आलाय. हॅट्स ऑफ यू ब्रो, हॅट्स ऑफ यू, थँक्यू. ये टायमिंगला पण ऑर्डर बिडर घेऊन ये ना, म्हणजे एक अलगच लेवलचं काम आहे हा, खतरनाक. फायनली आता 3 न झोपतय मी. थोडं फार दिलं मी 4-5 क्वेश्चनचं आन्सर. अजून होतं मस्त इंटरेस्टिंग, पण ते कवा तरी नेक्स्ट ब्लॉग मध्ये देऊ. एवढाच होता ब्लॉग. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.